महाराष्ट्रामध्ये नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट 2022 पासून आम्ही पदभरती सुरू केली होती. आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने 75,000 नवीन पदं भरण्याची घोषणा आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. आज सभागृहामध्ये मी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या पदांची भरती आम्ही सुरू केली, त्याच्या परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा पार पाडल्या. एक अमरावतीची घटना जर सोडली किंवा तलाठी परीक्षेमध्ये जो काही पेपर चुकला होता आणि नंतर ती परीक्षा पुन्हा घेण्याचं आपण ठरवलं, या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शीप्रमाणे ही परीक्षा पूर्ण झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक प्रकारे नवीन रेकॉर्ड हा आमच्या शासनाने तयार केला आहे. आतापर्यंत ऑगस्ट 2022 नंतर 57,452 तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र आम्ही दिलेलं आहे. या व्यतिरिक्त ज्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता या महिन्याभरात किंवा 1.25 महिन्यात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी संख्या 19,853 आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 75,000 भरती करण्याचा आम्ही जी घोषणा केली होती त्याच्या अगेन्स्ट 77,305 लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचं काम, याची सगळी प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे आणि नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त आता जे अंतिम स्टेजला आहे असे पदं आहेत जवळपास 31,201, ज्याची प्रक्रिया पुढच्या 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणजे आपण जर याचा एकूण हिशोब लावला तर 1,08,000 नोकऱ्या या एका 2.5 वर्षाच्या टर्ममध्ये या सरकारने दिलेल्या आहेत किंवा सरकार देत आहे, हा देखील एक रेकॉर्ड आहे. पारदर्शी पद्धतीनं हे सगळं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि ज्या काही थोड्या घटना झाल्या त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतलाय की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करतंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत, जेणेकरून पुढच्याही प्रक्रिया या सगळ्या पारदर्शी पद्धतीनं होतील. तिसरी एक महत्वाची मागणी जी सातत्याने या ठिकाणी येत होती की वर्ग क ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे. मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय आणि टप्प्याटप्प्याने वर्ग क ची सगळी पदं ही एमपीएससीला वर्ग करण्यात येणार आहेत, त्यामुळे ती पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात येतील. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 1,00,000 नोकऱ्या देण्याचा एक नवा विक्रम आणि तेही पारदर्शी पद्धतीनं देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. पेपर फुटी विरोधात खरं तर अहवाल समितीने सादर केला होता, विधी व न्याय विभागाकडे तो अडकला, सगळं या त्याच्यात कायदा तो पारित होईल निश्चितपणे याच अधिवेशनामध्ये तो कायदा मांडण्यात येणार आहे. विविध संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे, काही विद्यार्थी संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे याच अधिवेशनात तो कायदा आम्ही मांडणार आहोत. सर, 3 नवीन कायदे आजपासून सुरू झालेले आहेत, तुम्ही कसं म्हणता? ते नवीन कायदे सुरू झालेले आहेत. मी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे
गृहमंत्री अमित शहा साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण ब्रिटिशांनी केलेले कायदे इतके वर्ष आपण त्या ठिकाणी वापरत होतो, ब्रिटिशांनी कायदे करताना जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने कायदे केले नव्हते, भारतीयांवर राज्य करण्याकरता, त्यांना सब्जेक्ट म्हणून वापरण्याकरता, त्यांच्यावर त्या ठिकाणी आपलं राज्य चाललं पाहिजे या हेतूने या कायद्यांच्या तरतुदी केल्या होत्या, पण भारताच्या संसदेने नवीन कायदे पास केले आणि ते कायदे आजपासून लागू झालेले आहेत। निश्चितपणे स्वागत करतो, अर्थातच कायदे आज लागू झाले आहेत तर काही काळ ते सेटल होण्याकरता देखील लागतील, कारण आता तरतुदी बदललेल्या आहेत, त्याचे क्रमांक बदललेले आहेत। म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये आपण 420 असा एक सर्रास उल्लेख फसवणुकीकरता करायचो आणि हा माणूसही 420 आहे असं म्हणायचो, आता त्याचाही क्रमांक बदललेला आहे, त्याचा नवीन क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे 318 असा काहीतरी जे काय असेल 18 असेल 68 असेल मला कल्पना नाही, पण सांगायचा उद्देश आहे की त्याचाही क्रमांक बदललेला आहे। अशा प्रकारे हा सगळा बदल झालेला आहे, अर्थातच याचे सगळे पोर्टल आपण तयार केलेले आहेत, कारण आपण एफआयआरची नोंदणी ही सगळी ऑनलाईन करतो, ते ऑनलाईन सगळे पोर्टल चेंज करून त्यात नवीन कायदे फीड करण्यात आलेले आहेत, त्यामुळे फार त्रास होईल असं नाही आहे, पण निश्चितपणे एक एवढी मोठी व्यवस्था जी 100 वर्षांहून अधिक चाललेली आहे ती आपण बदलतो आहोत, तर ती बदलत असताना त्याला काही महिने सेटल होण्याकरता लागतील, काही अडचणी येतील, त्या अडचणी दूर करण्याकरता देखील व्यवस्था आम्ही उभी केली। अशा गोष्टी होणार नाही, आरोप त्याच्यावर होते की फक्त नावं बदलली तरी न्याय मिळाला पाहिजे याबद्दल, ज्यांनी अभ्यास केला नाही ते लोक असंच बोलतील, अशा कायद्यांवर अभ्यास करून बोलायचं असतं, ज्यांना अभ्यास करायचं नाही, सकाळी उठलं की खोटं बोल, दुपार झाली की खोटं बोल, संध्याकाळ झाली की खोटं बोल, जेवायच्या आधी खोटं बोल, अशा प्रकारचे जे खोटे लोक आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं, त्यांनी वाचावून चर्चा करावी, माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी चर्चा करावी। स्टेटमेंट केलं होतं त्याला जोडून आता हे स्टेटमेंट जोडलं जाते, मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू होती काल, तुम्हाला या संदर्भात प्रश्न विचारला? कालचा प्रश्न अनिल पाटलांच्या संदर्भात नव्हता, आणि मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये येतील अशी कुठली चर्चाही नाही आणि अशा प्रकारचा कुठला विचारही नाही। सर, 1 रुपया पीक विमा योजनेसंदर्भात जेव्हा शेतकरी केंद्रावर जातात तेव्हा 100 रुपये त्यांच्याकडून आकारले जातात, या केंद्र चालकांचा दादाजी अशी जी मनमानी केंद्र चालक करत असतील त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल। दादाजी भुसे म्हणतात की 100 रुपये घेतल्याचं काय झालं, आम्ही 3-4 हजार रुपये। 2017 मे जब आप सीएम थे तो एंटीलिया को लेकर एक रिपोर्ट सबमिट की गई थी हाईकोर्ट में, स्टेट गवर्नमेंट ने यह रिपोर्ट सबमिट की थी और कहा था कि वक्त लाएंगे। देखिए, आप ऐसे कोई भी प्रश्न कभी भी पूछोगे थोड़ी जानकारी रहती है यार, जानकारी लेके बोलना पड़ेगा। सर, अर्थसंकल्पीय योजनांची श्रेयाची वाटेमारी सुरू आहे, तुमची सत्तेची वारी शेवटची आहे, सामनातून आज टीका करण्यात आली। सर, कोण येते? सर, हिंदी काय उत्तर आहे? तुम्ही कोणाही बदल विचाराल ना आम्ही उत्तर देऊ, अशी थोडं आमचं स्तर वगैरे बघा। सर सर सर, हिंदी लॉ आज काय कहेंगे? सर, देशभर में लागू हुआ है। बहुत खुशी की बात है कि आज नए क्रिमिनल लॉज हमारे देश में लागू हुए हैं, करीब करीब 100 साल के बाद और आजादी के 75 वर्षों के बाद अंग्रेजों ने बनाए हुए कानूनों को हमने नकार दिया है और हमारे देश के कानून तैयार किए हैं। मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी और देश के गृहमंत्री सन्माननीय अमित शाह जी, इन दोनों को बहुत बहुत बधाई देता हूं, उनका आभार भी व्यक्त करता हूं। विशेष रूप से ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि अंग्रेजों ने जब कानून तैयार किया तो उनके सामने लक्ष्य ये था कि हिंदुस्तानियों पे, भारतीयों पे हम राज कैसे करें, रूप में कैसे इस्तेमाल करें, उनका दमन हम कैसे करें, वो आजादी की लड़ाई लड़ न पाए इसलिए हम क्या करें, आजादी के विचार को हम कैसे दबाए, इस प्रकार के विचारों से प्रेरित होकर वो कानून बनाए गए थे। अब देश में लोकतंत्र है, लोकतंत्र में पुलिस ये कानून व्यवस्था के माध्यम से देश के नागरिकों की सेवा करने की एक मशीनरी के रूप में काम करती है, उस मशीनरी को उसी प्रकार के कानून होने चाहिए, ये इसका मकसद है। साथ साथ
हमारे क्रिमिनल लॉज में और हमारे प्रोसेसेस में जिस प्रकार से अपराधी छूट जाते थे, जिस प्रकार से न्याय मिलने में देरी होती थी, ये सारी चीजों के ऊपर इन कानूनों ने एक बहुत अच्छे तरीके से एक कंट्रोल लाया हुआ है। तो मैं ऐसा मानता हूं कि देश में आज एक नई शुरुआत हुई है। मैं केंद्र सरकार को बधाई देता हूं। आणि सभागृह सुरू आहे आणि या सभागृहाच्या दरम्यान आपण बघतोय वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत। ऑगस्ट 2022 पासून पदभरती जी ती सुरू केली जाईल, पारदर्शकपणे परीक्षा जी ती पार पडेल आणि वर्ग क यातील पदं देखील MPSC च्या मार्फत भरण्यात यावी, या संदर्भातला विचार आमचा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।